नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रईसा शेख स्वागत करते आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आम्ही फायनल इयर एक्झामविषयी, स्पेशली शिवाजी युनिव्हर्सिटीविषयी नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो. तर माननीय उदय सामंत सरांनी युनिव्हर्सिटीच्या टीचर्सना स्टुडंटना काही शुभेच्छा संदेश दिलेले आहेत, ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे सर्क्युलर आलेलं आहे 1 नोव्हेंबर 2020. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून टाका, तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात. माननीय उदय सामंत मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांनी महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी येऊ घातलेल्या परीक्षांसाठी 3 शुभेच्छा संदेश पाठवलेले आहेत. यातून पहिलं जे शुभेच्छा संदेश आहे ते टीचर्ससाठी आहे, ते आपल्या काही एवढं कामाचं नाही आहे. जे टीचर्स आहेत ते या ठिकाणी हे संदेश वाचू शकतात. मी यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काही शुभेच्छा संदेश त्यांनी दिलेले आहेत ते सांगणार आहे. गेले जवळपास 7 महिने आपण सगळे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहोत. आपल्या सगळ्यांचे दैनंदिन जीवन विस्कटल्यासारखे झाले आहे. अगदी तोंडावर आलेल्या परीक्षांपासून ते कधी आणि कशा होतील परीक्षा अशी प्रश्नचिन्ह घेऊन हा काळ आला आहे. खरंच सगळे स्टुडंट कन्फ्यूज होते एक्झामविषयी की कधी एक्झाम होणार आहे आणि होतील तर कशा होतील. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मी मंत्री म्हणून राज्यातल्या सर्व विद्यापीठांना भेटी देऊन व सतत संवाद ठेवून आपल्या परीक्षा सुरळीत कशा पार पडतील याचा प्रयत्न करत आहे. विद्यापीठांना ऑनलाईन ऑफलाईन अशा दुहेरी परीक्षांचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. सर्व थरातल्या विद्यार्थ्यांना विना अडथळा या परीक्षा देता याव्यात यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश शासनाने विद्यापीठांना दिले आहेत आणि त्यावर शासनाचे सातत्याने लक्ष आहे. प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अंतिम वर्षी कोणता विषय घ्यायचा, करिअरचा कोणता मार्ग शोधायचा, दरम्यानच्या काळात कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रम यात कसे सहभागी व्हायचे याचा विचार करत असतात. प्रत्यक्षातले महाविद्यालयीन जीवन काही काळ आपण अनुभवू शकत नसला तरी या सक्तीच्या काळाचा आपण आपली आवड करिअर यावर सखोल विचार करण्यासाठी वेळ वापरला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तुमचं करिअर जर गव्हर्नमेंट जॉबसाठी वापरायचं असेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता, त्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करू शकता. जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये खूप मोठं सक्सेस अचीव करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. आपण सगळे लवकरच या संकटातून बाहेर पडू आणि विद्यार्थी म्हणून आपली आयुष्य परिश्रमाने उजळून निघतील असा उदय सामंत सरांना विश्वास आहे. आपल्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. कोणत्याही टप्प्यावर अडचण आल्यास आपल्या विद्यापीठाशी शासनाशी हक्काने संपर्क साधा. तणावमुक्त वातावरणात आपल्याला परीक्षा देता यावी आणि आपल्या पुढील अभ्यासाचा मार्ग मोकळा व्हावा हीच सदिच्छा. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहिलं उदय सामंत सरांचे शुभेच्छा संदेश शिवाजी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी. चांगला अभ्यास करा, लॉकडाऊनचा वेळ तुमच्या करिअरसाठी यूज करा चांगला. लॉकडाऊनच्या वेळेमध्ये जर तुम्हाला कशामध्ये रुची असेल तो त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ड्रॉइंगमध्ये रुची आहे त्यात तुम्ही इंटरेस्ट घेऊ शकता. गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची आहे त्यासाठी दिवस रात्र तुम्हाला मोकळा वेळ भेटलेला आहे, तुम्ही स्टडी करू शकता. किंवा तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे त्यासाठी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. सगळं हे तुम्ही लॉकडाऊनमध्ये करू शकता. नेगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जाऊ नका, पॉझिटिव्हली विचार करा आणि चांगला अभ्यास करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ.